यश अकॅडमी कराडमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो बायोमॉलिक्युल्स या चॅप्टर मधून आज काही प्रश्न निवडलेले आहेत की जे नीट जेई आणि एम एस टी सीई टी सारख्या परीक्षांना अपेक्षित असणारे आहेत चला तर आपण बघूया हे कोणते प्रश्न आहेत फर्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोविंग इज करेक्ट अबाउट हायड्रोजन बॉन्डिंग इन डी एन ए चार ऑप्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो परीक्षा देत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की स्टेम जो असणार आहे तो मन लावून वाचा कारण स्टेमचा एंड ज्यावेळी होतो त्यावेळेस डायरेक्ट उत्तराच्या जवळ तुम्ही पोचलेला असता पण ते अचूक उत्तर, उत्तर शोधणं फार महत्वाचं असतं कारण जे निगेटिव्ह किंवा चुकीचं चु उत्तर असणार आहे ते इतकं चांगलं सजवलं जातं की तुम्हाला ते अट्रॅक्ट करता आणि बरोबर तुम्ही त्याला टिकमार किंवा गोल करता किंवा ऑप्शन निवडता आणि तिथं तुम्ही फसता त्यामुळं स्टेम मन लावून जर वाचलं तर अर्थ हा क्लिअर होत जातो इथं आपण जर पाहिलं हायड्रोजन बॉन्डिंग इन डीएनए म्हटलंय म्हणजे तुम्हाला डीएनए स्ट्रक्चर माहित पाहिजे डीएनए स्ट्रक्चर जे असणार आहे ते डबल स्टँड असणार आहे म्हणजे इथं दोन सिंगल स्टँड हे एकमेकाला अपोजिट डिरेक्शन मध्ये बर का हायड्रोजन बॉन्डच्या साईडनं ती जोडलेली असणारी आहेत मग यामध्ये जी ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन मध्ये नेमकं हायड्रोजन बॉन्डिंग कुणामध्ये आहे की डीएनए मध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतं म्हणजे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर कोणत्या आहेत ह्या शोधणं फार अपेक्षित असणार आहे किंवा ते तुम्हाला इथं मिळणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की डीएनए स्ट्रक्चर आपण विचारात घेऊ त्यावेळेस त्यामध्ये असणारे जे ते कोणते आहेत पहा ऍडेनिन गॉनिन सायटोसिन आहे आणि त्याबरोबर थायमिन असणार आहे म्हणजे यामध्ये युरियासील असत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे फक्त प्रश्न असा आहे की ए जी सी टी यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग कशा पद्धतीनं होतं ह्या पेअर्स कोणत्या कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर असणार आहे ह्या शोधणं अपेक्षित असणार आहे साधारणपणे तुमचा अभ्यास झाला असेल तर तुमच्या लक्षात येईल की ए ये म्हणजे ऍडेनिन असणार आहे आणि टी म्हणजे थायमिन असणार आहे यावरून लक्षात येईल की ऍडॅनिन आणि थायमिन देर इज अ फॉर्मेशन ऑफ टू हायड्रोजन बॉन्ड्स म्हणजे इथं दोन हायड्रोजन बॉन्ड्स तयार होत आहेत हे गॉनिन आणि सायटोसिन असणार आहे यामध्ये तीन हायड्रोजन बॉन्ड्स तयार झालेले पाहायला मिळत आहेत म्हणजे डीएनए डबल स्टँड मध्ये ए आणि टी मध्ये दोन हायड्रोजन बॉन्ड्स आहेत जी आणि सी मध्ये तीन uh, हायड्रोजन बॉन्ड्स तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे ऑप्शन मध्ये ए आणि टी जी आणि सी यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होतं त्यामुळे करेक्ट ऑप्शन इज डी हा करेक्ट ऑप्शन असणारा आहे नेक्स्ट क्वेश्चन इज ग्लुकोज डज नॉट रिॲक्ट विथ हायड्रॉक्झिल आमाईन एसिटिक अनहायड्राइट ब्रोमिन वॉटर सोडियम बाय सल्फाईड विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की ग्लुकोज रिॲक्ट्स विथ हायड्रॉक्झिल आमाईन टू फॉर्म ग्लुकोज ऑक्झाईम म्हणजे ऑक्झाईम डेरिवेटिव्ह तयार होतो त्यामुळे प्रेझेन्स ऑफ ऑफ इट कन्फर्म द ग्रुप ग्लुकोज रिॲक्ट्स विथ एसिटिकायड्राईट टू फॉर्म ग्लुकोज पेंटा ऍसिटेट विच ऑल्सो कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ फायू ओ एच ग्रुप्स इन वन मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज

जिथं नवीन स्टेरिओजेनिक सेंटर तयार झालेलं असतं किंवा कायरल कार्बन ऍटम तिथं तयार झालेला असतो ते ओपन होत नाही आणि त्यामुळं करेक्ट ऑप्शन जे असणार आहे ते डी असणार आहे दिस इज द लास्ट क्वेश्चन विथ दिस क्वेश्चन आय विल कम्प्लीट दिस माय व्हिडिओ विथ दिस एक्सप्लेनेशन इन अ प्रोटीन मॉलिक्यूल व्हेरियस एमिनो ऍसिड आर लिंक्ड बाय तुम्हाला माहित आहे की ऍसिड पर्टिक्युलरली अल्फा आर द फंक्शनल ग्रुप कम्पाऊंड इज द ग्रुप सो इट इज अ बाय फंक्शनल कंपाऊंड अँड प्रोटीन हे जे तयार झालेलं असतं ते अमिनो ऍसिडस पासून सो वी कॅन से दॅट अमिनो ऍसिड आर द बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन मॉलेक्युल मग हे जे अमिनो एसिड्स असणार आहेत द व्हेरियस अमिनो ऍसिड्स ऑर डिफरंट अमिनोड लिंक टुगेदर बाय सीओ एन एच लिंकेज अँड यू नो दॅट हाऊ इज इट फॉर्म सीओ एन एच लिंकेज इज अ फॉर्म बाय इलिमिनेशन ऑफ ए मॉलिक्युल ऑफ वॉटर अँड हाऊ इज इट रिमोर इलिमिनेटेड वॉटर मॉलिक्युल इज इलिमिनेटेड बाय द कॉम्बिनेशन ऑफ ओ एच ऑफ सीओ एच ऑफ वन अल्फा अमिनो ऍसिड